कनाडा जय भवानी जय शिवाजी। एक तरी भारत समाज खूप अस्वस्थ आहे। गेली 40 वर्ष झाले हा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतोय। मधल्या काळामध्ये अत्यंत शांततेत 58 मोर्चे काढले, सुदैवाने शांततेत मोर्चे काढलेले त्यांना यश मागील सरकारने दिलं होतं। मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून त्यांच्या अहवालाप्रमाणे सुरक्षित आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण हायकोर्टाने मान्यता दिली, सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे। त्याच्यामुळे हा समाज खूप अस्वस्थ आहे। स्वाभाविक आहे की आपल्याला एखादा न्याय नाही मिळत म्हटलं की अस्वस्थपणा वाढत असतो। मला या निमित्तानं सर्वांनाच विनंती करायची आहे की खरोखरच हा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, अत्यंत हलाख्याच्या परिस्थितीला सामोरं जात आहे आणि हलाख्याची परिस्थिती असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतं, व्यवसाय कुठले मोठे करू शकत नाही आणि म्हणून ह्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे। आणि सर्वांनी राजकीय जोडे राजकीय विचार बाजूला ठेव, हा एक समाज हा आहे या देशातला या राज्यातला घटक आहे। हा कोणी परदेशातून आलेला नाही किंवा आबाळातून पडलेला हा समाज नाही, याच मातीतून तयार झालेली माणसं, याच मातीतून अनेक लोकांना खूप मोठं योगदान दिलेला आहे। आणि मराठा समाज हा शेतकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेकाचा पोशिंदा आम्ही ह्याला म्हटलेला आहे। आम्ही अनेकाचा अन्नदाता आम्ही म्हणत असताना ह्या अन्नदात्याला ह्या पोशिंद्याला वाऱ्यावर सोडणं बरोबर नाही। आणि ह्याला आरक्षणासाठी ज्या ज्या काही सोयी कायद्याच्या चाकुरीत बसून ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या सर्वांनी प्रामाणिकपणे कराव्यात असं मला वाटतं। धन्यवाद। आपण जरी म्हणत असतो की राजकीय काही कांग्रेस असू नयेत पण अनेक वेळा टीका होते की भाजपच्या तर्फे आंदोलन आहे, भाजपच्या नव्हता दिसतोय की फक्त राजकीय आंदोलन येते। त्यावेळेस आम्ही कधीच म्हणलेलं नाही की राजकीय म्हणून कोण विरोधक करतंय म्हणून। मला असं वाटतं की त्यावेळेसुद्धा समाजाने कोणत्याही नेत्याला पुढं केलेलं नव्हतं आणि कोणताही नेता मोर्चाच्या पुढं नव्हता। मुख्य मोर्चे होते, नेतृत्व फक्त एक पक्षाचे कार्यकर्ते मागे होते। तर मला असं वाटतं की प्रामाणिकपणे सर्वांनी जे 58 मोर्चाच्या वेळेस जी भूमिका घेतलेली होती तीच भूमिका ठामपणे घेऊन आपण या समाजासाठी सर्वांनी सर्व समाजातील सर्व घटकांनी त्याला पाठिंबा द्यावा आणि त्याला न्याय मिळवून द्यावा। मी परत परत सांगतो या समाजासाठी आपण पक्ष आणू नयेत आणि मनभेद करू नयेत विनाकारण। मनभेद झाले की कारण नसताना वक्रदृष्टी वाढत जाते आणि म्हणून तुम्ही माध्यमाने सुद्धा ह्याच्यात सकारात्मक बघावं असं मला। मराठा समाजाच्या तरुणांना तुम्ही पत्र लिहा म्हणून आता बैठकीमध्ये आश्वासन केलंय, आव्हान केलंय, पुन्हा तिला केंद्र मी राज्यपाल मुख्यमंत्री राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहा म्हणून सांगितलेलं आहे। असं नाही की फक्त मुख्यमंत्र्यालाच लिहा म्हणून सांगितलं, पंतप्रधानांनी लिहा, राष्ट्रपतींना आपली मागणी म्हणजे आमच्या गावाकडे नेहमी आमची पूर्वज सांगतात मुलगा रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही म्हणतात, मग आमची मागणी वाढल्याशिवाय आम्हाला आरक्षण मिळणार नाही असं नाही।